नमस्कार, मी वसुंधरा पवार कदम. तुम्ही पाहताय महाराष्ट्र न्यूज आणि आता एक दिलासादायक बातमी समोर येते, पाहूयात. कोरोनाचा वाढता कहर आणि येणाऱ्या तिसऱ्या लाटेला सामोरं जाण्याच्या दृष्टिकोनातून कोरेगाव मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे यांनी चिमणगाव येथे स्वखर्चानं कोविड केअर सेंटर उभं करून परिसरातील लोकांना दिलासा दिलाय. चिमणगाव येथील काळेश्वर कार्यालयामध्ये श्री काळ सिद्धेश्वर कोरोना केअर सेंटरचं उद्घाटन आज पार पडलं. आज आपण सगळेजण पाहताय कोरेगाव तालुक्यामध्ये कोरोनाच्या विरुद्धच्या लढाईमध्ये सगळी जनता एकत्र येऊन फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम करताना आपल्याला दिसते. आपल्या सर्वांना माहिती आहे, काळ सिद्धेश्वर कोविड हॉस्पिटलच्या माध्यमातून या ठिकाणी आपण 300 बेड ऑक्सिजनचे उपलब्ध करून दिले. या हॉस्पिटलमध्ये आपण 1000 पेक्षा जास्त रुग्णांना त्या ठिकाणी यशस्वी बरं करून घरी पाठवलं. साधारणतः 3 ते 3500 रुग्णांना या लाटेमध्ये आपण त्यांना OPD ची सुविधा या ठिकाणी दिलेली आहे. घरातल्या आयसोलेशनला सुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम केलेलं आहे. या कोरेगाव मतदारसंघामध्ये कमीत कमी लोक मृत्यू पावतील आणि त्यांना चांगली वैद्यकीय सुविधा कशी प्राप्त होईल यासाठी आम्ही अहोरात्र या ठिकाणी कष्ट करतो आहे. अशा पद्धतीचं काम या ठिकाणी होत असताना तिसऱ्या लाटेचा सामना अचानक पुढे येतो आहे. यावेळेला मात्र विलगीकरण कक्ष करणं हे भाग पडतं आहे. यासाठी चिमणगाव या ठिकाणी आपण काळ सिद्धेश्वर कोविड केअर सेंटर हे सुरू करतो आहे. या ठिकाणी आपण प्राथमिक अवस्थेतले या विभागातले भंडारमाचे असेल, चिमणगाव असेल, रामोसवाडी असेल, बोरजाईवाडी, बोधेवाडी, ही सगळी जी गावं आहे, आजादपूर, रुई, आमची सांगवी, भाटमाडी, ह्या गावात प्रचंड रुग्णसंख्या आहे. या गावामध्ये आर्थिक स्थिती ही दुष्काळी भाग असल्यामुळं फार कमी आहे, आर्थिक स्थिती फार खालावलेली आहे, त्यामुळे माणसं घराच्या बाहेर पडत नाही आहेत, कारण उपचाराचा खर्च प्रचंड असल्यामुळं ते बाहेर पडत नाहीत. आज या ठिकाणी मी मोफत उपचार करण्याचं या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि हा भा हे हॉस्पिटल त्यांना जवळ पडेल, हे कोविड केअर सेंटर जवळ पडेल, त्यामुळे या ठिकाणी आपण 40 बेडचं कोविड केअर सेंटर सुरू केलेलं आहे. हे भविष्यात वाढवणार आहोत, परंतु तत्पूर्वी आपल्या काही गोष्टी आपण निदर्शनास आणून देतो मी आपल्या. या ठिकाणी तिसऱ्या लाटेचा सामना करताना आपण काही आखण्या केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आखणी आम्ही लसीकरणाची केलेली आहे. केंद्र सरकारने या ठिकाणी लस मोफत द्यायचं जाहीर केलं आहे, पण ती लस यायला थोडासा उशीर होऊ शकतो. हा विचार करता असल्याही परिस्थितीमध्ये आम्ही आमच्या कोरेगाव मतदारसंघामध्ये जर आम्हाला लस उपलब्ध झाली तर 40,000 लोकांचं लसीकरण करणार हे आम्ही कालच घोषणा केलेली आहे आणि त्या दृष्टीनं आता आमचं पाऊल पडायला सुरुवात झालेली आहे. लोकसहभागातून लसीकरण या ठिकाणी होणार आहे. काही पैसे मी स्वतःच्या खिशातून घालणार आहे आणि काही भाग हा लोक त्या ठिकाणी गोळा करणार आहे. पण हे जे 40,000 लसीकरण होणार आहे ते पूर्णतः मोफत असणार आहे. कुठल्याही नागरिकाला त्यासाठी पैसे द्यायची गरज नसणार आहे. एकदा लसीकरण 40,000 लोकांचं झाल्यानंतर कोरेगाव मतदारसंघामध्ये तिसरी लाट यायला अटका होईल. आत्तापर्यंतचा जर आपण अनुभव पाहिला, ज्या लोकांनी दोन्ही लसी घेतल्यात त्यांना कोरोना होऊ शकतो पण त्यामध्ये त्यांना मृत्यू होत नाही हे आपल्यासमोर आलेलं आहे. त्यामुळं जास्तीत जास्त लसीकरण करण्यावरती आमचा भर राहील आणि आज आम्हाला या ठिकाणी लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे, इथल्या जनतेचा प्रतिसाद मिळतो आहे, यामुळे आज कोरोनाची लाट आम्ही या ठिकाणी थोपवू शकलो असं मला वाटतं. आज या ठिकाणी कोरेगाव तालुक्यामध्ये चिमणगाव गावामध्ये विलगीकरण कक्षाचं उद्घाटन झालेलं आहे. विलगीकरण कक्षामध्ये 33 बेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे. माननीय आमदार महेश शिंदे साहेबांचं हे योगदान आहे. ह्याच्यामध्ये या ठिकाणी चिमणगावामध्ये जे काही पेशंट्स किंवा त्यांच्या पंचक्रोशीतले पेशंट्स आढळले, जे पॉझिटिव्ह आढळले आणि त्यांचा ऑक्सिजन जर 95च्या वर असेल तर असेच पेशंट्स, असेच रुग्ण या ठिकाणी ठेवण्यात येतील आणि या ठिकाणी मेडिकल म्हणजे डॉक्टर्स आणि काही नर्सेस देखील असणार आहेत आणि त्यांचं जे काही प्रोटोकॉल आहेत कले माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी दिलेले त्या प्रोटोकॉलप्रमाणे या ठिकाणी पेशंटची व्यवस्था केली जाईल आणि जर त्यांचा SPO2 कमी झाला तर असे पेशंट्सला लगतच्या कोविड केअर सेंटर किंवा DCHC कोणतंही डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर या ठिकाणी हलवण्यात येईल.
अशा पद्धतीने विलगीकरण कक्षाच्या स्थापनेतून एक प्रकारे आपल्याला जी काही आपण चळवळ आपल्या संपूर्ण जिल्ह्यात चालू केलेली होम आयसोलेशन बंद करून सर्व लोकांना विलगीकरण कक्षात ठेवायचं, तर त्या चळवळीला फार मोठा आज आधार मिळालेला आहे, पाठिंबा मिळालेला आहे. अशाच पद्धतीने आपण संपूर्ण तालुक्यामध्ये आता होम आयसोलेशन बंद करून विलगीकरण कक्षामध्ये नागरिकांना ठेवत आहोत. आणि या ठिकाणी मी सर्व लोकांना उपस्थितांना आवाहन केलेलं आहे की जरी आता अनलॉक चालू झालेलं असलं तरीही कुठेही जाताना प्रत्येकाने मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंग पाळावं, हात धुवावेत आणि जे काही प्रतिबंधक सूचना आहेत, प्रतिबंधक नियम आहेत, त्याचं काटेकोरपणे पालन करावं. आणि अशा पद्धतीने आपल्याला ह्या कोरोनावर, कोरोना जगातून संपेपर्यंत आपल्यावर, आपल्याला त्याच्यावर नियंत्रण ठेवायचं आहे आणि आपल्याला स्वतःला सेफ ठेवायचं आहे. ह्या बाबतीत आवाहन करणे मतदारसंघामध्ये आता माननीय आमदार साहेबांनी जे काही योगदान दिलेलं आहे, म्हणजे त्यांनी प्रथमतः आपल्या आदेश रुग्णालय, जे ग्रामीण रुग्णालय कोरेगाव आहे, त्या ठिकाणी MOU करून त्या ठिकाणी जवळपास 70 बेड्सची व्यवस्था आमदार साहेबांच्या माध्यमातून प्रथम झाली. त्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला बेड्स कमी पडत आहेत हे लक्षात आल्यावर साहेबांनी जित्राज या ठिकाणी कारसिद्धेश्वर DCHC चालू केलं. त्यानंतर रघुकुल मंगल कार्यालय आंबोडे संमत वाघोली या ठिकाणी देखील DCHC चालू केलं. आणि अशा पद्धतीने कोरेगाव तालुक्याची बेड अवेलेबिलिटी फार मोठ्या संख्येने वाढलेली आहे आणि त्याचा निश्चितच त्यामुळं लोकांना दिलासा मिळाला आणि प्रशासनाला देखील फार मोठा आधार झाला. कारण आपल्याला बेड्स अवेलेबिलिटीसाठी फार आपल्याला साताऱ्यावर किंवा बाहेर डिपेंड राहावं लागलं नाही, कारण साताऱ्यामध्ये त्यामधल्या काळामध्ये बेड्स मिळत नव्हत्या. ह्या अनुषंगाने साहेबांचं योगदान निश्चितच फार मोठं आहे. आता देखील साहेब विलगीकरण कक्षाची मनगावसारखं उभं करतायत, ह्याच्यामध्ये देखील साहेबांनी फार मोठा हातभार लावलेला आहे. इव्हन कोरेगाव शहरामध्ये जे आम्ही विलगीकरण कक्ष सरस्वती विद्यालयात सुरू केले, त्या ठिकाणी देखील साहेबांच्या माध्यमातून त्या सर्व लोकांना जेवण देण्याची साहेबांनी तयारी दाखवलेली. अशा पद्धतीने कोरेगाव तालुक्यात लोकप्रतिनिधी, माननीय आमदार साहेब आणि प्रशासन हे सर्व मिळून काम करत आहेत आणि त्याच्यातून आपण निश्चितच कोरोनाविरुद्धची लढाई जिंकू शकू. नमस्कार, मी विजय पोपट जगदाळे जितराज कोविड सेंटरमध्ये व्यवस्थापक म्हणून काम बघतो. आज कोरोनाच्या महामारीमध्ये महाराष्ट्रात एक कुटुंब गाजत आहे, ते आमदार महेशदादा शिंदे स्वतःच्या कुटुंबाबरोबर स्वतःची पत्नी डॉक्टर प्रियाताई तसेच त्यांची बहीण अरुणाताई बर्गे या सर्वांना सोबत घेऊन कोरोना पेशंटची आज सेवा करत आहेत. आज या कोरगाव मतदारसंघात एक जीवनवाहिनी म्हणून आमदार महेशदादांचं नाव घेतलं जातं. या वाहिनीचं एक मोठं कर्तृत्व आणि काम म्हणजे कोरगाव मतदारसंघात 4 कोविड सेंटर, त्याच चौथ्या कोविड सेंटरचं आज उद्घाटन होतं. या उद्घाटनासाठी आमदार महेशदादा शिंदे, प्रांताधिकारी ज्योती पाटील मॅडम तसेच तहसीलदार कदम मॅडम, आरोग्य विभागाचे जाधव साहेब असे सर्व मान्यवर झाले. या कोविड सेंटरच्या उद्घाटनामुळे चिमणगाव तसेच कुमटेगड या ठिकाणच्या लोकांच्यावर उपचार होणार आहे. या उपचारासाठी आमदारांचे शतसह आभारी. धन्यवाद.